सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी स्वागत करते. गेल्या जवळजवळ 25 वर्षापासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करत आलेले आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या अगोदर 96 माझे वडील स्वर्गीय पुंडलिकरावजी गवळी यांनीसुद्धा सुधाकरराव नाईक साहेबांना मुख्यमंत्री जे होते आपल्या राज्याचे त्यांना हरवलं आणि त्यावेळेला शिवसेनेची पताका या ठिकाणी रवल्या गेली. त्याचबरोबर त्यानंतर या मतदारसंघामध्ये त्यांनी वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालीच पाहिजे हा आग्रह हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याकडे केला आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी सांगितलं तालुका खोडा आणि जिल्हा लिहा. त्या जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून आज वाशिमकर जनता त्यांना ओळखते. आणि 1999-2000 पासून या मतदारसंघाचं मी परत एकदा प्रतिनिधित्व करत असताना या जिल्ह्यामध्ये जिल्हा झाला पण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा हे सगळी जबाबदारी माझ्यावरती आले आणि त्या अनुषंगाने या जिल्ह्यामधली पहिली रेल्वे पूर्णा खंडवा अकोला याला मी मान्यता घेतली. अवघ्या 7 वर्षामध्ये या रेल्वेला ब्रॉडगेजमध्ये आपण रूपांतरित करून घेतलं आणि आज आपण बघतोय की वाशिम येथून भारतामध्ये कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी जातो आहोत. त्याचबरोबर यवतमाळचा जर विषय या ठिकाणी सांगायचा झाला तर वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वेला सुद्धा 9-10 मध्ये आपण मंजुराती घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने याला जी काही गती मिळाली ती आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेब हे जेव्हा प्रधानमंत्री या पदावर विराजमान झाले त्यावेळेला 14 मध्ये आपण या रेल्वेला खऱ्या अर्थाने फार गती दिली. जमीन अधिग्रहण हा फार मोठा विषय असतो आणि त्याला माझे 7 वर्ष गेले. 7 वर्षानंतर ते आपण PM पोर्टलवरती त्याला गती देण्यासाठी समाविष्ट केलं आणि त्यानंतर त्याला एवढी गती आपण दिली की आता आज आपण बघतो आहे की मागच्या 2 महिन्यापूर्वी आदरणीय मोदी साहेब हे यवतमाळमध्ये आले असताना आपण हिरवी झेंडी या वर्धा नांदेड यवतमाळच्या कळंब ते वर्ध्यापर्यंत रेल्वे चालवण्यासाठीच्या दृष्टिकोनातून झेंडी दिली गेली. आता रेल्वे ही यवतमाळमध्ये आलेली आहे आणि यवतमाळकरांची ही जी काही अपेक्षा होती आशा होती स्वप्न होतं त्याला पूर्णत्वाकडे नेण्याचं काम यवतमाळ वाशिमची खासदार म्हणून मी केलेलं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं जाळं हायवेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विणलं आणि मला सांगताना आनंद वाटेल की एकही रस्ता आज रोजी नॅशनल हायवेने किंवा हॅमच्या रस्त्यांनी सुटलेला नाही. संपूर्ण ठिकाणी आता रेल्वे आणि हायवेचं जाळं आपण या ठिकाणी विणलेलं आहे. त्याचबरोबर मला या ठिकाणी सांगताना अजून आनंद वाटेल की शकुंतला रेल्वे ही यवतमाळ वर्धा आणि अकोल्यामधून आणि वाशिममधून जाते. या रेल्वेसाठी अनेक कित्येक वर्षापासून मी प्रयत्न करत होते. प्रत्येक मंत्र्यांकडे मी जात होते परंतु ती निक्सन कंपनीच्या ताब्यामध्ये असल्यामुळे 19 मध्ये एका मंत्री महोदयाने रेल्वे मंत्र्यांनी की मी 1 कोटी रुपये त्या कंपनीला नाही देता येणार अशा पद्धतीचा त्यांचा रोल असल्यामुळे मला 19 मध्ये ती मंजूर करता आली नाही. त्यानंतर जवळजवळ कोरोनामध्ये 2.5 वर्ष आपले गेलेत. नंतर याच आपल्या राज्याच्या रेल्वे राज्यमंत्र्यांकडे परत आम्ही कंपनीला नोटीस दिली. त्यानंतर ही रेल्वेकडे खात्याकडे ही रेल्वे आली आणि मला सांगताना अजून आनंद होईल की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या खासदारांच्या बैठकीमध्ये या रेल्वेचा 1/2 हिस्सा म्हणजे 50% भाग जो आहे तो राज्य सरकार घेईल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि आदरणीय उपमुख्यमंत्री दादांनी सुद्धा तो विषय सभागृहामध्ये मांडला ते आपण बघितलं. त्याचबरोबर वाशिम पुसद माहूर आणि आदिलाबाद याला सुद्धा 50% निधी आपण दिलेला आहे. 11 बॅरेजेस वाशिममध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी होता तो आपण सोडवलेला आहे. त्याचबरोबर 3 नवीन बॅरेजेसला सुद्धा आपण वाशिममध्ये मान्यता मिळून घेतली की जे बॅरेजेस आपण मंगरुळ आणि कारंजा तालुक्यामधल्या शेतकऱ्यांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. एवढ्यावर मी थांबले नाही तर आकांक्षा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला डिग्री कॉलेज आणण्याचं काम मी केलं, केंद्रीय विद्यालय आणण्याचं काम मी केलं, यवतमाळला सुद्धा केंद्रीय विद्यालय आणलं आणि यवतमाळला 24 कोटी रुपये उपलब्ध सुद्धा करून दिले.
यवतमाळला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्राकडनं 150 कोटी रुपये आणलेत. आणि आज रोजी या ठिकाणी असणारं नवोदय विद्यालय असेल, केंद्रीय स्कूल असेल, डिग्री कॉलेज असेल, साखऱ्यासारखा एखादा 2 कोटीची मोठी अद्ययावत शाळा असेल, या सगळ्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून लक्ष देऊन हे कामं मी करून घेतली. एवढेच नाही, अनेक कामं मला सांगता येतील की जी माझ्या या 25 वर्षामध्ये मी केली. आणि हे कामं मी आपल्याला का सांगते तर बऱ्याच वेळेला अशा चर्चा झाल्यात की खासदारांनी काम केलं नाही किंवा त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली नसेल वगैरे वगैरे ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चेला कुठेतरी उत्तर द्यावं म्हणून आज मी हा माझा या ठिकाणी केलेला हा जो काही लोखाजोखा आहे तो तुमच्याकडे मी सगळा देणारच आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे, कदाचित माझी काही माहिती सुटली पण असू शकते. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची मागणी होती तोही केला, आंबेडकरांच्या पुतळ्याला अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा मी या ठिकाणी दिला. अशी जी कामं आहेत ते कामं या मतदारसंघामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये केलेली आहेत. परंतु एक गोष्ट या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छिते की अशा पण चर्चा मी प्रचाराला निघाली नसल्यामुळे झाल्या की मी नाराज आहे. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते, नाराज होणाऱ्यापैकी मी नाही आहे. मला खंत जरूर वाटला की मी इतके वर्ष काम केलेत आणि इतके वर्ष काम केल्यानंतर मला एकदमच कसं काय असं होऊ शकतं, कारण बाकीच्या अनेक खासदारांना 5 वेळेला असतील, 3 वेळेला असतील, कोणी 4 वेळेला असतील, त्या सगळ्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली. त्याच्यामुळे मला खंत वाटली आणि म्हणून कदाचित थोडंसं मला ती खंत असल्यामुळे मी बाहेर पडले नाही. परंतु आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम उभं केलं ते आमचे सर्वासर्व आहेत आमच्या पक्षाचे. आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं की माझ्या वडिलांनी जे काही शिवसेनेचं काम या ठिकाणी 85 पासून सुरू केलं आणि शिवसेना मुळामध्ये आमच्या म्हणजे घरांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे आणि ते करत असताना ये वाला लेते इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गॅम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आज रोजी आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करतात, रात्रीचे 12 वाजू दे, 4 वाजू दे, 5 वाजू दे, लोकांसाठी पोट तिडकीने काम करतायत, त्यांनी जे काम केलेलं आहे आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी आता मैदानामध्ये आपल्या उमेदवार जे आहेत जयश्री ताई त्यांच्यासाठी उतरणार आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री मी असं म्हणेल, नरेंद्रजी मोदी साहेबांचा नारा आहे 400 पार, आणि त्याला सुद्धा साथ देण्यासाठी निश्चित हे माझं कर्तव्य आहे की मी या ठिकाणी महायुतीचं या आपल्या उमेदवारासाठी काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी समोर निघालेली आहे. या ठिकाणी आज रोजी जो काही प्रचार आमचा बाकीचा आमच्या पक्षाचे मित्र पक्षाचे सगळी मंडळी करत आहेत त्यांना पुढे उद्यापासून किंवा आजपासूनच या ठिकाणी आमचं सहभाग लागेल. आत्ता एक मीटिंग आम्ही ठेवलेली आहे, उद्या पण आम्ही आमचे मेळावे या ठिकाणी ठेवणार आहोत आणि निश्चित या ठिकाणी जयश्री ताईला विजय करण्यासाठी माझी घोडदौड असणार. काही काल यवतमाळमध्ये पत्रकारांशी झाली, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना वेगळी काहीतरी जबाबदारी दिली. मी आपल्या सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छिते की मी गेल्या 25 वर्षापासून काम करते आहे, शिवसेनेची खासदार म्हणून काम करते आहे, शिवसेनेची जिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं आहे. आणि मी फक्त शिवसेना हा एक पक्ष पहिलीपासूनच पाहिला, लहानपणापासून मला बाळकुडू होतं, माझे वडील पण शिवसेनेमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला काय भेटतं त्यापेक्षा मी माझ्या पक्षाला काय देऊ शकते हे महत्त्वाचं आहे. आणि कुठे काही भेटते म्हणून मी कधी काम केलं नाही. मी जर ठरवलं असते इतक्या 25 वर्षाच्या कालकर्दीमध्ये तर अनेक पदं मी उपभोगू शकले असते, परंतु माझं लक्ष कधी पदावर नव्हतं. माझं लक्ष होतं की मला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मी अत्यंत चोख पद्धतीने, जनतेने मला माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही या पद्धतीने मी काम केलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गौण आहे. माझ्यासाठी पक्ष हा महत्त्वाचा आहे, आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्त्वाचे आहेत, आदरणीय मोदी साहेब महत्त्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदारसंघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्ख्या
जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी असते, म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे. मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे, पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदाऱ्या आपण घ्यायच्या आहेत किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल, या संदर्भामधली चर्चा झालेली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झालेली आहे. आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे. तुम्हाला माहित आहे मी 25 वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या ताईंसाठी सुद्धा मी प्रचार करेल, याच्यामध्ये काही दुमत नाही. भाजपने सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये तुमचं नाव कापल्या गेलं, मात्र ऐन वेळेवर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यांच्यासाठी सर्वे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत, त्यामुळे भवनातेंवर अन्याय झाला असं सुद्धा विरोधक म्हणत आहेत. नाही, मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्वाचा असतो. काय झालं आणि काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे, आता आपण भविष्यकाळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधील आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना, स्टुडंट कौन्सिलची प्रेसिडेंट असतानापासूनचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही. कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लेखाजोखा आहे तुमच्यासमोर जो मी आत्ता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल, कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेने सुद्धा लगातार, असं पण नाही की मी एका वेळेला कमी मताने आले त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले, माझा हा मताधिक्याचा क्रम हा चढता आहे. म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली, तिसऱ्या वेळेला आले, माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला मी महत्त्व देत नाही. सर्वे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्वे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे, त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं. पुढची राजकीय वाटचाल ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी 25 वर्षे हा किल्ला लढवला, आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची. तसंही मी पक्षाची नेता म्हणून काम करते आहे आणि पक्षासाठी काम करेल. नाही, माझी काल पण नाराजी नव्हती आणि मी नाराज होणाऱ्यापैकी नाही आहे, कारण मी संघर्ष करून समोर आलेली आहे आणि संघर्ष करणारा माणूस कधी नाराज होत नसतो. तो आत्मचिंतन पण करतो की कुठे आपण चुकलो, कुठे आपण कमी पडलो, किंवा माझ्या मनामध्ये तो खंत होता की आपण कुठे कमी पडलो. तर ठीक आहे, मी लढणारी असल्यामुळे निश्चित या आपल्या उमेदवारासाठी सुद्धा लढणार आहे. आपली उमेदवारी कापल्यानंतर कार्यकर्ते कुठेतरी आक्रमक झाले होते, आता कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल, कारण अध्यापर्यंत ते सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय झाले नाही. नाही, मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की साहजिक आहे ते माझ्यासोबत किंवा कार्यकर्ते आणि पक्षाचे प्रमुख म्हणून कधी जुळले गेले नाही, ते माझे भाऊ म्हणून जुळले गेलेत आणि मी पण एक परिवाराचे प्रमुख म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून हे नातं भावनिक आहे. जसं मतदारसंघामध्ये मी माझ्या भावांना राख्या पाठवते आणि हा आजचा उपक्रम नाही, हा 25 वर्षापासूनचा माझा उपक्रम आहे आणि तशीच ही मंडळी माझ्यासोबत अत्यंत घरगुती वातावरणामध्ये मी काम केलं आहे, म्हणून मी इतके वर्ष राजकारणामध्ये टिकली. आता आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी आपल्या उमेदवाराचं, महायुतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि त्यांना निवडून आणायचं. तुमची उमेदवारी खटल्यामुळे जनमानसामध्ये आम्ही काही सर्वे केला, त्यामध्ये आम्ही असं जाणवलं की जनमानसात भरपूर नाराजी आहे आणि त्यामुळे पक्षांनी सर्व सर्वे रिसर्वे केल्यानंतर तुम्हाला वारंवार आग्रह केला का येण्यासाठी? नाही, मी असं म्हणेल की अर्थात मी 25 वर्ष या ठिकाणी माझा परिवार म्हणून या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि 25 वर्ष जी व्यक्ती या एका भागामध्ये काम करत असते तेव्हा साहजिक आहे तिथे ऋणानुबंध हे जुळलेल्या जातात आणि नातेसंबंधसुद्धा घट्ट होतात आणि मी एक परिवार म्हणून या ठिकाणी काम केलेलं असल्यामुळे साहजिक आहे लोकांना, जनतेला, माझ्या मतदार बांधवांना हे वाटणं साहजिक आहे. उदय सामंत साहेब सुद्धा त्यावेळी म्हणाले होते की नक्कीच भावनाताईवर कुठेतरी अन्याय झाला आणि त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांसमोर हे बोलून दाखवलं होतं, काय सांगायचं असं तिचं? नाही, ठीक आहे, आता तो विषय संपलेला आहे मला असं वाटतं, त्याच्यावर ते जास्त भाष्य न करता आता आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि राजकारणामध्ये चढउतार हा असतो आणि माझ्या आयुष्यामध्ये अनेक चढउतार मी पाहिलेले असल्यामुळे माझी भूमिका ही नेहमी संघर्षाची राहिलेली आहे
लोक जरी म्हणत असतील की मी सोन्याचे चम्मच घेऊन आले तर मला असं वाटत नाही, कारण मला प्रत्येक वेळेला स्वतःला सिद्ध करायचं काम पडलं. माझ्या विरोधामध्ये जे काही उमेदवार उभे राहिले ते सगळे मंत्री किंवा मोठ्या पदावरची सगळी मंडळी होती, त्याच्यामुळे मी हा संघर्ष प्रत्येक वेळेला केलेला आहे, त्यामुळे तो काही विषय नाही. हेमंत पाटलांना कुठेतरी हिंगोलीमध्ये धोका होता त्यामुळे त्यांना तुमच्या जागेवर या ठिकाणी उमेदवारी दिली असं काही म्हणता येईल? नाही, तो पक्षाचा निर्णय आहे, वरिष्ठांचा निर्णय आहे, त्याच्यावर ते मला वाटत नाही मी काही जास्त भाष्य केलं पाहिजे त्याच्यामुळे. नाही, कशाची जबाबदारी मतदारसंघाची? म्हणजे प्रचार करण्यासाठी म्हणताय? हा, ती तर 10 वर्षापासून चर्चा आहेच की मी हिंगोलीमध्ये उभे राहावे, परंतु शेवटी माझा हा मतदारसंघ आहे, माझा मतदारसंघ मी तिकडे सोडून तिकडे जावं असा काही विषय नव्हता, परंतु ती मागणी जरूर होती. धन्यवाद. पक्षासाठी आता एवढा मोठा लचका तोडण्यावर काय, आता त्यांना घेऊ ना आपण प्रिंट. काय काय पाहिजे तुम्हाला शॉर्ट मध्ये? काय बोलाय पाहिजे सांगा ना. नाही नाही, असा लंबा सांगा. नाही नाही, सांगा ना मला. रेकॉर्डिंग नका विचारू. काय विचारणार? कोण नका घेऊ? काय नाही ना, तुम्ही एकच क्लिप घे सर, ती चाललं पाहिजे ना. मग जे झालं ते चाललं पाहिजे. ते गेलं नाही, ते लाईव्ह गेलं. एक असा शॉर्ट लाईव्ह गेलं पण इथे येईल का? इथे आवाज येईल ना? तुम्ही तुमची उमेदवारी नाकारली म्हणून तुम्ही नाराज होते असं सांगितलं जातोय, किंवा कार्यकर्त्याच्या म्हणजे प्रचारात न उतरल्यामुळं असं सगळं एकूण चित्र दिसत होतं, नेमकं काय सांगाल? नाही बघा, मी नाराजीचा विषय नाही, मला जरूर खंत वाटली की 25 वर्ष मी जे काही काम केलंय, जे विकास काम केले, जे रेल्वे आणले, ते हायवे केले, बॅरेजेस आणलेत, केंद्रीय स्कूल आणलेत, नवोदय विद्यालय आणलंय, दोन्ही जिल्ह्यामध्ये केंद्रीय स्कूल केलंय, त्याच्यानंतर डिग्री कॉलेज आणलंय, त्याच्यानंतर शकुंतला रेल्वेला मान्यता घेतली आहे, नवीन 3 बॅरेजेस या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहेत, असे एक नाही अनेक कामं की ज्या ठिकाणी मी केलेले आहेत. किंवा वर्धा नांदेड यवतमाळ या रेल्वेला आज मोदी साहेबांच्या हस्ते हिरवी झेंडी मिळालेली आहे, किंवा त्यांनी 40 किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामाला झेंडी दिली. त्याचबरोबर ही रेल्वे बंजारा समाजाची जी काशी आहे पोहरादेवी, तिथे 10 किलोमीटरपर्यंत वळतं करण्याचं काम वाशिमपर्यंत मी केलेलं आहे. असे एक नाही विविध अनेक कामं या ठिकाणी मी केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे थोडासा खंत मला वाटलाय की ठीक आहे, तरी पण पक्षश्रेष्ठींनी जे सांगितलेले आदरणीय शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करताय, ज्या पद्धतीने धडपड करताय, ज्या पद्धतीने पक्ष चालवताय, ज्या पद्धतीने मेहनत करतायत, त्यांची ती मेहनत पाहिली तर असं वाटतं की आपण त्यांच्या पुढे काहीच मेहनत करत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना साथ देण्यासाठी, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी, आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेब यांचा 400 पारचा नारा आहे, त्याला साथ देण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या उमेदवारासाठी जयश्रीताई ज्या आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी, राजश्रीताई ज्या आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रचारामध्ये सहभाग घेणार. नाही, पक्षाच्या विषया संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली की उद्याची ही निवडणूक कशी लढायची, काय तुम्ही केलं पाहिजेत, तुमचे इतके सगळ्या वर्षाचे कॉन्टॅक्ट आहेत ते आपल्या उमेदवारासाठी कामी पडले पाहिजे, किंवा त्या पद्धतीने तुम्ही जसा स्वतःसाठी प्रचार केला त्याच धर्तीवर ते आपण प्रचार करावा. आणि मी शिवसेनेची नेता असल्यामुळे साहजिकच माझ्यावरती जी जबाबदारी आहे, आणि मी त्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, अर्थात आमची सगळी पदाधिकारी मंडळी सुद्धा त्या ठिकाणी आली होती, बाकीची सगळी मंडळी त्या ठिकाणी होती, तर आमचा त्या या लोकसभेच्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत चर्चा झाली. मी आत्ताच प्रचारावर उतरले असं समजा ना आपण, आता काही
पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आपण ठेवलेलीच आहे आणि ती बैठक आपण या ठिकाणी करतो आहोत. राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की तुम्ही केंद्रामधून आता राज्यामध्ये प्रवेश करून जोराचं काम करणार आहे. नाही, मुख्यमंत्री साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी निश्चित या ठिकाणी मी स्वीकारेल. कारण आतापर्यंत मी जे काही काम केलेलं आहे 25 वर्षाचा अनुभव माझ्यासोबत आहे. प्रशासकीय अनुभव आहे, राजकीय अनुभव आहे, परंतु हे सगळं काम करत असताना समाजसेवेची झालर मी त्याला ठेवलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी जी जबाबदारी ते देतील ती निश्चित सक्षमपणाने मी पार पाडेल. आता आमची भेट मागच्या काळाच्यामध्ये झालेली आहे, आता आम्ही एकत्र प्रचार करणार आहोत, त्याच्यामुळे ती भेट होणारच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.